अमरावती शहरात प्लास्टिक मुक्ती मोहीम सुरू करण्यात आली असून त्याअंतर्गत गुरुवारी ट्रान्सपोर्ट गल्ली इतवारा बाजार येथे एक ट्रक प्लास्टिक व्यावसायिकांकडून जप्त करण्यात आला. यावेळी महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांच्या निर्देशनावरून महानगरपालिकेच्या स्वच्छता विभाग व अतिक्रमण विभागातील पथकानं ही कारवाई केली आहे. दरम्यान प्लास्टिक मुक्त मोहीम सुरूच राहणार असून दररोज तपासणी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. शहरात प्लास्टिक बंदी असूनही प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येतो. प्लास्टिक बंदी मोहिमेअंतर्गत नागरिकांची जनजागृती करून नागरिकांना कापडी पिशवी वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र तरी देखील प्लास्टिक मुक्ती होताना दिसून येत नाही. त्यामुळे महानगरपालिकेअंतर्गत शहरातील व्यावसायिकांकडे तपासणी करून महानगरपालिकेच्या पथकानं प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. यात गुरुवारी ग्लास पत्रावळी तसंच प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत प्लास्टिक बंदीसाठी महानगरपालिका पथक देखील प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांवर नजर ठेवणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी प्लास्टिक बंदी मोहिमेत सहभागी होऊन प्लास्टिक न वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.